तर बघणं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भाऊच्या युट्यूब चॅनल वरती। तर बघणं खूप दिवसापासून व्हिडिओ येत नव्हते, तर थोडं काम चालू होतं, तर ते काम फायनली संपलंय। आता याच्या पुढे एकदम रेग्युलर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील आणि एकदम खतरनाक एकदम नान व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत राहील। तुम्ही फक्त आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्यासाठी एकदम नान व्हिडिओ येण्याचं काम माझं आहे। त्याच्यामुळे एकदम इथून पुढे आता एकदम खतरनाक विषय हार्ड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतील, त्याच्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर म्हणून तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते पण मला कमेंट करून कळवा, आणि या व्हिडिओच्या खाली तुम्हाला तुम्ही कमेंट करा की कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे, आपण त्या टॉपिकवरती व्हिडिओ करण्याचा 100% आपण प्रयत्न करू। तर म्हणून तुम्ही जर अजून आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो केले नसेल तर लवकर जाऊन आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा, आपण ते नवनवीन डिझाईन्स आणि युट्यूब चॅनल संदर्भातील अपडेट आपण तिथे देत असतो, त्याच्यामुळे लवकर जाऊन इंस्टाला फॉलो आणि चॅनल सबस्क्राईब लवकर करून टाका। तर म्हणून एकदम खतरनाक बॅनर एडिटिंग आपण केली तर नक्कीच तुम्ही थंबनेलला पाहिजेच असेल। तर म्हणून ही डिझाईन मी कम्युनिटीला पण पोस्ट केली होती, तर मला भरपूर जणांचे कमेंट आले होते की भावा ही डिझाईन आलीच पाहिजे, या डिझाईन वरती व्हिडिओ आलाच पाहिजे। तर फायनली भीम जयंती कमिंग सून वरती एकदम खतरनाक बॅनर एडिटिंग आपण केली, एकदम विषय हार्ड कन्सेप्ट आपण रचली। तर ही बॅनर मी कशा पद्धतीने केला, कशी कन्सेप्ट रचली, या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओ मध्ये असणार आहे। त्याच्यामुळे फक्त तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, सर्व गोष्टी तुम्हाला मी 100% सांगणार आहे, त्याच्यामुळे फक्त तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। तर मी तुम्हाला सोबत त्याचं मटेरियल दिलंय, तर म्हणून मटेरियल का दिलंय, तर हे बॅनर जे आपण ते पिक्सेल्ट ऍप्लिकेशन मध्ये करणार आहे। तर बरेच जण म्हणतील की पिक्सेल ऍप मध्ये का नाही, तर म्हणून या बॅनर एकदम खतरनाक बॅनर जे ते पिक्सेल्ट मध्ये आपण करू शकतो, एकदम ब्लेंडिंग मोड तिथं अवेलेबल आहे, इफेक्ट तिथं कडक इफेक्ट तिथं आहे, त्याच्यामुळे आपण पिक्सेल्ट ऍप्लिकेशन जे ते आपण चॉईस केलंय। पिक्सेल मध्ये पाहून या गोष्टी नाहीये, म्हणजेच ब्लेंडिंग मोड नाही तिथं आणि इफेक्ट नाहीये, त्याच्यामुळे आपण पिक्सेल मध्ये एकदम खतरनाक आपण जी बॅनर ते आपण रेडी करू शकतो। त्याच्यामुळे तुम्हाला मटेरियल मी दिलंय आणि पिक्सेल मध्ये कसं हे आपण जी बॅनर ते रेडी करू शकतो ते तुम्हाला सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर भाऊनो आपण फायनली आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर भाऊनो आपण आलोय पिक्सेल ऍप्लिकेशन मध्ये, तर म्हणून आजचं जे बॅनर ते आपण पिक्सेल ऍप्लिकेशन मध्ये करणार आहे। तर म्हणून बरेच जण म्हणतील पिक्सेल मध्ये का, तर म्हणून पिक्सेल मध्ये एकदम ब्लेंडिंग ऑप्शन जे ते एकदम खतरनाक ब्लेंडिंग ऑप्शन आहेत आणि ते एकदम खतरनाक इफेक्ट्स आहेत, त्याच्यामुळे आपण हे बॅनरला एकदम खतरनाक इफेक्ट्स मी पाहिला असेल आपल्या थंबनेललाच। तर कसे अशा पद्धतीने आपण जे बॅनर आहे ते आपण पिक्सेलमध्ये करणार आहे, तर पिक्सेलमध्ये म्हणून असे ऑप्शन नाही आहेत पिक्सेल ऍप्लिकेशनमध्ये, त्याच्यामुळे आपण आजचा जो बॅनर आहे तो आपण पिक्सेलमध्ये करणार आहे आणि ते एकदम खतरनाक इफेक्ट जे ते आपण मारणार आहे आपल्या बॅनरला। तर तुम्ही फक्त व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा। तर म्हणून आपण फायनली आता आपले जे बॅकग्राऊंड आहे ते तुम्हाला दिले मी, तर दोन बॅकग्राऊंड तुम्हाला दिले, तर याच्यावरून तुम्ही कुठलंही तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड आहे ते तुम्ही यूज करू शकता। तर तुम्हाला मी दोन्ही पण बॅकग्राऊंड दिले, एक बिना आपलं जे लाईट मारलेलं आहे आणि एक आपलं लाईट मारलेलं आहे। तर आपण पहिल्यांदा आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते आपण ॲड करून घेऊया। तर आपण जे बॅकग्राऊंड आहे ते आपण ॲड केलं ऑलरेडी, तर आपण परत आपलं जे फोल्डर आहे त्याच्यामध्ये जाऊन आपलं जे इमेज आहे ते आपण ॲड करून घेऊया, बाबासाहेबांची इमेज जी ते आपण ॲड करून घेऊया। आणि तुम्हाला फक्त फुल स्क्रीन करायची गरज आहे, कुठलीही तुम्हाला करायची गरज नाही, फक्त तुम्ही फुल स्क्रीन तुम्ही करत जा, तुमचं जे ॲटोमॅटिक जे तुमचं बॅकग्राऊंड आहे म्हणजेच आपलं जे बॅनर आहे तुमचं जे होत जाईल। तर आपण परत अजून एक बाबासाहेबांची इमेज जी ती आपण ॲड करून घेऊ। तर ही इमेज जी भावनो ती बॅकला टाकायची आपल्याला, तर बाबासाहेबांची ही जी इमेज आहे ती आपण बॅकला टाकून घेऊ, मूड ऑन करू याला आणि अशा पद्धतीने आपण याला ॲड करू। आणि याच्यानंतर भावनो परत अजून आपलं जे आपण तुम्हाला मी एक शेपच्या पद्धतीने तुम्हाला मी दिले, तर हे शेप आपण अशा पद्धतीने ॲड करू। तर इथं मेन गरज आहे म्हणून ब्लेंडिंग ऑप्शनची, तर ब्लेंड ऑप्शनमध्ये जाऊन याचं तुम्ही जे ब्लेंड आहे ते ओव्हरले करा, एकदम खतरनाक ब्लेंड म्हणजेच एकदम खतरनाक इफेक्ट जो येतो आपला तयार होईल। याच्यानंतर आपण परत आपलं जे टेक्स्ट आहे म्हणून तर ते आपण ॲड करून घेऊ। आणि हे जे टेक्स्ट तुम्हाला दिलं आहे तर हे कुठं यूज करायचं, मागे बॅकमध्ये तुम्हाला यूज करायचं आहे म्हणून, त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्या स्टार्टिंगला सांगितलं मी की हे जे बॅनर आहे आपण पिक्सेलमध्ये बनवणार आहे, कारण की या बॅनरला एकदम खतरनाक ओव्हरली इफेक्ट आपण लागणार आहे आणि आपण यूज केलं आहे, त्याच्यामुळे फक्त तुम्ही हे जे बॅनर आहे ते पिक्सेलमध्ये आपण तयार करू। तर म्हणून याला बॅकला टाकलं सिम्पल आणि आपण याचा ब्लेंड जो ऑप्शन आहे तो आपण ओव्हरली करून टाकू। तर बघू शकता म्हणून हे जे नाव आहे आपलं ते एकदम बॅकला आपण झालं आहे आणि ओव्हरलीमध्ये तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक इफेक्ट आपल्या बॅनरला आला आहे। आपण सिंपल आता आपलं जे टेक्स्ट आहे भीम जयंती, तर हे आपण अप्लाय करून घेऊ अशा पद्धतीने, तर तुम्ही नक्कीच बघू शकता। तर हे झाल्यानंतर म्हणून परत आपण आपले जे फोल्डर आहे याच्यामध्ये जाऊ आणि तुम्हाला हे जे नाव आहे ते खाली अप्लाय करायचं आहे, म्हणून हे जे नाव आहे तशा पद्धतीने खाली अप्लाय करायचं आहे आणि हे मूड ऑन तुम्हाला करून टाकायचं आहे। मूड ऑन केल्यानंतर याचे जे ब्लेंड मोड आहे तर तो पण तुम्हाला ओव्हरली करून टाकायचा आहे, म्हणजे एकदम 3D जो टेक्स्ट आहे तुमचा तो होऊन जाईल।
तर अशा पद्धतीने केल्यानंतर परत आपण आपल्या फोल्डरमध्ये येऊ आणि परत आता अशा पद्धतीने जे भीम जयंती लवकरच हे नावाचं टेक्स्ट जे ते आपण अप्लाय करू तर नक्कीच तुम्ही पाहू शकता. याच्यानंतर आपण परत फोल्डरमध्ये येऊ आणि फोल्डरमध्ये आपण आता जे आपलं राहिलं असेल तर ते आपण आता टाकून घेऊ. तर नक्कीच तुम्हाला मी दाखवतो. तर 14 एप्रिल हे जे टेक्स्ट आहे तुम्ही बघू शकता ते आपण अप्लाय केलंय तर नक्कीच तुम्ही पाहू शकता. तर ते अप्लाय केल्यानंतर परत अजून आपल्या ऑप्शनमध्ये तर लिमिटेड फॉर आयटम्स जे आपले ते ऑलरेडी झाले म्हणजे 10 आयटम झाले याच्यावरती आपण जे आपले जे PNG ते आपण ॲड करू शकत नाही. तर आपण याला सिम्पल डन करून देऊ आणि परत आपण गॅलरीमध्ये जाऊन आपलं जे नाव असेल आपला जो लोगो असेल तो आपण इथं अप्लाय करू. नक्कीच तुम्ही पाहू शकता तर तुमचा जो लोगो असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. तर म्हणून अशा पद्धतीने एकदम कडक जे बॅनर आहे ते आपण रेडी केले तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल भाऊ आजचा बॅनर. तर म्हणून तुम्हाला खरंच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून टाका. तर म्हणून हे मटेरियल घ्या आणि पासवर्ड तुम्हाला 2 स्टेपमध्ये दिला आहे तर नक्कीच तुम्हाला घावला असेल आणि घावायचा बाकी असेल तर तो नक्कीच तुम्ही बघून घ्या आणि भाऊ चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून टाका. तर म्हणून पुन्हा भेटू एका नवीन एका लय भारी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.